नमस्कार मित्रांनो, तर सर्व शेतकरी बांधवांसाठी एक मोठी बातमी आहे। तर नुकसान भरपाई आता सरसगड जे इथं मंजूर झालेली आहे, तर त्याची जी काही लिस्ट आहे ते सुद्धा अपडेट झालेली आहे। तर तुम्ही तुमच्या जे काही डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट कशा प्रकारे चेक करू शकता, तर किती शेतकऱ्यांना इन्स्टॉलमेंट भेटलेले आहे, किती इन्स्टॉलमेंट भेटलेलं आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आपल्याकडे जी काही बुलढाण्याची जी काही लिस्ट आहे, तर मी सिम्पली यावरती ज्या क्लिक करणार आहे, क्लिक केल्यानंतर एक PDF जी आहे ती इथं ओपन होणार आहे। तर ओपन झाल्यानंतर जे काही गुगल ड्राईव्ह आहे, तर मी इथं ओपन झालेला आहे माझावाला। तर इथं फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट आणि थर्ड इन्स्टॉलमेंट, तर तीन जे टप्पे ज्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत। तर इथं जे आहे आपण ज्या थर्ड इन्स्टॉलमेंटवरती क्लिक करून घेऊया। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक PDF जी आहे इथं डाउनलोड होईल। तर शेतकरी जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांना किती रक्कम मिळालेली आहे, तर इथं 1760, त्यानंतर 2240 रुपये, त्यानंतर असे शेतकरी तुम्हाला 4640। तर यामध्ये तुमचं जे काही नाव आहे ते तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलनसुद्धा चेक करू शकता। तर सिम्पली ते कशाप्रकारे चेक करायचं आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। त्यानंतर खाली आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना 15120, त्यानंतर 15000 असे जे काही रक्कम मिळालेली आहेत। तर तिसरी जी लिस्ट आहे, तर दुसऱ्या लिस्टमध्ये पहिल्या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं सुद्धा नाव इथून चेक करू शकता। तर आपण ज्या इथून बॅक येऊया, त्यानंतर दुसरीसुद्धा लिस्ट चेक करू शकता। तर अशाच प्रकारे जे काही तुमच्या डिस्ट्रिक्टच्या लिंक्स आहेत ते कशाप्रकारे चेक करायचे आहे ते सुद्धा पाहणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ओपन करायचं आहे। क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं पीक नुकसान भरपाई बुलढाणा लिस्ट आपण असं क्लिक केलेली आहे। पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा इथं तुम्हाला टाकायचा आहे। तर फॉर एक्झाम्पल इथं आपण वाशिम जिल्हा सिलेक्ट करून घेऊया। तर वाशिम जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिम्पली सर्चवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्यानंतर इथं तुम्हाला चेक करायचं आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर वाशिम जिल्ह्याची जी काही लिस्ट आहे तीसुद्धा तुम्हाला इथून मिळून जाईल। त्यानंतर तुमच्या गावामध्ये किती निधी उपलब्ध झालेला आहे तेसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता। तर इथं जे काही नुकसान भरपाई झालेली आहे तर त्याची जी काही लिस्ट आहे ती तुम्हाला इथं जे आहे मिळून जातील। तर इथून तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आहे इथं तुम्हाला तुमच्या गावामध्ये किती निधी उपलब्ध झालेला आहे तेसुद्धा चेक करू शकता। तर इथं तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स इथं टाईप करायचं आहे। तर आपण जे इथं टाईप केल्यानंतर इथं तुम्हाला पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल। तर जे काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर अशाने जे काही तक्रार नोंदवली आहे त्याचं तुम्हाला दिसेल। तर इथं तुम्हाला डॅशबोर्डचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे ते तुम्हाला इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे। तर इथून तुम्हाला आपलं जे काही स्टेट आहे तिथून सिलेक्ट करायचं आहे। तर इथं आल्यानंतर आपलं जे स्टेट आहे महाराष्ट्र, तुमचं जे काही स्टेट आहे सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर जिल्हा। तर ही जी इन्फॉर्मेशन आहे तर मी इथं डेमोसाठी फिल करत आहे। त्यानंतर तुमचं जे काही गावाचं नाव आहे, त्यानंतर त्या गावामध्ये त्या एरियामध्ये किती नावं आहेत ती तुम्हाला इथं दिसतील, किती शेतकरी पात्र आहेत, किती निधी उपलब्ध झालेला आहे, तर ST किती आहेत, OBC किती आहेत, तर टोटल माहिती तुम्ही इथून चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाचं जे काही डॅशबोर्ड आहे तिथून चेक करू शकता तर किती निधी उपलब्ध झालेला आहे। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्यानंतर तुमचा जर पीक विमा जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। थँक्यू।